कोरोनाच्या संकट काळात राज्यात जाणवणारा रक्त तुटवडा लक्षात घेऊन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आणि प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी राज्यात अहिल्यादेवी होळकर जयंती ते शिवराज्याभिषेक दिन या कालावधीत भव्य रक्तदान शिबिर सप्ताह आयोजित केला. नगर जिल्ह्यातही संभाजी ब्रिगेडनं ठिकठिकाणी शिबिरं घेऊन रक्तदात्यांना प्रोत्साहित केलं. या शिबिराची सांगता राहुरी येथील शिबिरानं झाली. यावेळी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, डॉ संदीप कडलक, डॉ प्रदीप तुपेरे, जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गुंड आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरास उपस्थित असणाऱ्या प्रहारचे मधुकर घाडगे यांच्या वतीनं मास्कचं मोफत वाटप करण्यात आलं. पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी शिबिरास भेट देऊन सर्वांचं कौतुक केलं. शिबिराप्रसंगी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव डवले, रमेश बोरुडे, संत सावतामाळी, युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे, अॅडव्होकेट राहुल शेटे, डॉ प्रकाश पवार, मधुकर घाडगे, राजेंद्र खोजे, शंकरराव धोंडे, मनोज हसे, रवींद्र बोरुडे, सुनील तनपुरे, नितीन तनपुरे, संजय संसारे, संतोष वाघमारे, किशोर म्हसे, जीवन गुलदगड, रोहन भुजाडी, मनोज गुलदगड, वैभव निशाने, सुरेश दारकुंडे आदी उपस्थित होते. कोरोनाच्या साथीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली होती आणि याला प्रतिसाद देत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे आणि महासचिव सौरभ खेडेकर यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रामध्ये 31 मे ते 6 जून असा हा रक्तदान शिबिराचा सप्ताह महाराष्ट्रभर आयोजित करण्यात आला आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरासरी आम्ही काढली तर 288 तालुक्यामध्ये रक्तदान शिबिरं पार पडलेली आहेत आणि त्या अनुषंगाने 6 जून आज शिवराज्य अभिषेक दिन आहे आणि त्यानिमित्ताने रक्तदान शिबिर घेऊन या सप्ताहाचं समारोप करण्याचं आयोजन या ठिकाणी संभाजी ब्रिगेडने आयोजित केलं होतं आणि त्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या ठिकाणी आज रक्तदान शिबिर संपन्न होत आहे. साधारणपणे संभाजी ब्रिगेडने सामाजिक कार्यात आत्तापर्यंत आपली भूमिका निभावलेली आहे. ज्यावेळेस गुजरातचा भूकंप झाला त्यावेळेस संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाच्या वतीने 73 लाखाचा निधी सरकारला मुख्यमंत्री निधीमध्ये देण्यात आला होता. त्याच्यानंतर कोल्हापूरचा मागं जो महापूर आला होता त्याच्यातही संभाजी ब्रिगेडने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि या कोरोना साथीमध्ये संभाजी ब्रिगेडचे काही ठिकाणी अन्नछत्र चालू आहे. चंद्रपूरला गेल्या 2 महिन्यापासून अन्नछत्र चालू आहे आणि सगळ्या आडी अडचणीत सापडलेल्या लोकांना मदतीचं काम चालू आहे. संभाजी ब्रिगेड स्वतःची सामाजिक भूमिका जपत असे उपक्रम कायमस्वरूपी राबवत असते आणि तसाच हा एक भाग म्हणून या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करत आहोत आणि सरकार आणि सर्व जनतेला आज मी आवाहन करतो यापुढेही रक्त जर महाराष्ट्रात कमी पडत असेल तर फक्त आम्हाला सांगा आम्ही सगळा रक्त पुरवठा करू त्याच्यात कुठलीही अडचण येणार नाही. प्रदेशाध्यक्ष आदरणीय मनोजदादा आखरे, प्रदेश महासचिव आदरणीय सौरभदादा खेडेकर यांच्या सूचनेनुसार तसेच आमच्या जिल्ह्यातील केंद्रीय बॉडीवर असणारे प्रतिनिधी प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, प्रदेश सचिव डॉक्टर संदीपजी कडलक व डॉक्टर तुपेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उत्तर नगर जिल्ह्यात राहुरी येथे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. तसेच आमच्या राहुरी तालुक्यातून आम्ही जास्तीत जास्त रक्तच्या बॅग देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला तयारीसाठी थोडासा कमी वेळ मिळाला पण हा सप्ताह सोडून आम्ही इतर तालुक्यात आज नंतर या पुढील हप्त्यात आम्ही रक्तदान शिबिर हे घेणार आहोत. हे फक्त एक प्रातिनिधिक स्वरूपात हा जो सप्ताह आज आम्ही इथे समाप्त करत आहोत तो राहुरी तालुक्यात आम्ही घेतलेला आहे. तर आज या कार्यक्रमासाठी इतर संघटनांनी आम्हाला भरपूर मदत केली आहे. तसेच संघटनेचे जिल्हा सचिव राजेंद्र खोजे, तालुका अध्यक्ष रवींद्र बोरुडे, तालुका कार्याध्यक्ष सुनील तनपुरे, शहराध्यक्ष नितीन तनपुरे, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव धोंडे, तसेच मराठा महासंघ, संत सावतामाळी, युवक संघ, प्रहार अपंग संघटना या संघटनांनी आम्हाला मदत केली आहे. तसेच प्रहार संघटनेचे जे तालुका अध्यक्ष आहेत ते रक्तदात्यांना इथे मोफत मास्क वितरण करणार आहेत व डॉक्टर प्रकाश पवार यांच्या शिवप्रतिष्ठानतर्फे रक्तदात्यांसाठी अल्पोपहाराचंही नियोजन करण्यात आलं आहे. या सर्वांचे मी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आभार मानतो. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.